नमस्कार मंडळी, मी कांचन अमित. किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल क्रीमी अशी मटर पनीरची रेसिपी. ही तुम्ही नानबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकतात. घरात जे सामान आपल्याकडे अवेलेबल आहे ना, त्या सामानात ही रेसिपी रेडी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेलं आहे फ्रेश मटार. तुम्ही ते फ्रोझन मटार पण वापरू शकतात. मटार मी ब्लांच करून घेतले होते, म्हणजे 5 ते 7 मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत. त्याबरोबर काजू आणि मगज आहे. तुमच्याकडे मगज नसेल तर तुम्ही ते काजू जास्त प्रमाणात वापरू शकतात. त्याचबरोबर घेतलेले आहे पनीर, जे मी कापून घेतलेलं आहे. कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि दुधावरची फ्रेश अशी साय आहे. जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा पण वापर करू शकतात. सर्वात आधी आपण आता ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, काजू, बदाम हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर मी सर्वात आधी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की मी या सेटला ह्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेले 2 टोमॅटो. टोमॅटो भी मी 2 ते 3 मिनटं फ्राय करणार आहे. त्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे आपले टमाटर पण इथे छान नरम शिजतील. टोमॅटो फ्राय झालं की ह्यात टाकत आहे काजू, मगज आणि 2 चमचे तीळ पण मी इथे टाकलेले आहे. आणि हे सगळं मी आता भाजून झाल्यानंतर मिक्सरला बारीक पेस्टमध्ये वाटून घेणार आहे. तर तेलामध्ये टाकत आहे दालचिनी, वेलची आणि तेजपान. फ्राय करून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, किचन किंग मसाला मिक्स करून घेणार आहे. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही ते गरम मसाला पण वापरू शकतात. त्याचबरोबर टाकणार आहे पेस्ट जी आपण आता भाजून घेतली होती. आणि तेल सुटेपर्यंत ही मसाल्याची पेस्ट आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. तो तुम्ही इथे बघू शकता साईडने छान तेल सुटत आहे, जे जे आपली मसाल्याची पेस्ट आहे ना परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे. जेवढी तुम्ही ग्रेव्हीचा मसाला फ्राय कराल ना तेवढीच तुमची ग्रेव्ही पण टेस्टी होईल. आता ह्यात टाकत आहे मटार. मटार मिक्स करून घेणार आहे आणि 1-3 ते 4 मिनटं झाकण टाकून ह्यामध्ये मटार मी शिजवून घेणार आहे. चवीनुसार मीठ, तुम्ही ते बघू शकता जे मटार आहेत ना आपले परफेक्टली असे शिजलेले आहेत. आता ह्यात टाकत आहे पनीर. पनीर फक्त आपल्याला 3 ते 4 मिनटं शिजवायचं आहे, कारण पनीर जर आपण जास्त शिजवलं ना तर ते रबरासारखं होतं. ह्यात टाकत आहे थोडीशी साखर. पाणी टाकणार आहे. भाजी मी थोडी घट्टच बनवत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, एक 2 मिनटं भाजी परत शिजवून घेतली होती. त्यात टाकत आहे साय. साय टाकताना थोडीशी फेटून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम आता स्लोच ठेवलेली आहे, तुम्ही बंद केली तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. छान
साई टाकल्यानंतर भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। वरतून परत टाकणार आहे थोडासा गरम मसाला। चला तर मंडळ, इथे ढाबा स्टाईल क्रीमी अशी आपली पनीरची भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्हीही मटर पनीरची भाजी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही कारण आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमित किचन नेट बघितले, धन्यवाद।